वाशिम मध्ये 2 एकर शेतातील कपाशी पिकांची रानडुकरांनी नासाडी करून अतोनात नुकसान केलंय. शेत शिवारामध्ये रानडुकरांसह इतर वन्य प्राण्यांचा धुमाकूळ सुरू आहे, त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा हिरावला जातोय. दरम्यान वन्य प्राण्यांचा कायम बंदोबस्त करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. बाजार समिती बंदचा फटका अजूनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. काही दिवसांपूर्वी बाजार समिती लिलाव बंद असल्यामुळे शेकडो किलो कांदा हा सडून खराब झाला होता. आंबेगाव तालुक्यातील भावडी इथल्या वखारीमध्ये साठवलेला शेकडो किलो कांद्याला बाजार समिती बंदचा फटका बसला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.